मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील सिवूर सेक्टर 46 येथील सिडकोने निर्मित केलेल्या मानसरोवर सोसायटी मधील इमारतीच्या प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळला आहे. यामध्ये रहिवाशांना कोणतीही इजा झालेली नाही, मात्र दुचाकीचे नुकसान झाले असून ही घटना किती जीवघेणी होती याचा प्रत्यय दुचाकीची झालेली अवस्था बघितल्यास येत आहे. या घटनेमुळे सिडकोची निष्क्रियता व दुर्लक्षपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. तर सिडकोने वेळीच लक्ष देऊन आपले जुने आश्वासन पाळले नाही तर सिडको विरोधात विराट आंदोलनाचा इशारा भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी दिला आहे. तर प्रथम दृष्ट्या जर पाहिलं तर खरोखर या सोसायटीतल्या इमारतींची अवस्था जी आहे ती खूप बिकट आहे आणि याचा दुमत असण्यासारखं कारणच नाही आहे. फक्त एवढाच प्रश्न आहे की सोसायटी जेव्हा अशा प्रकारे धोकादायक जेव्हा होत गेली त्यावेळेस शिडकोकडे त्याचा फॉलोअप आपण जो म्हणतो त्याच्याकडे खूप मोठा पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठी 2018 आंदोलन पण झालं होतं आणि त्यामुळे अशा इमारतींच्या दुरुस्तीचा मार्गसुद्धा मोकळा झाला होता. तर कदाचित मला वाटतं की थोडंसं आपण जे म्हणतो आहे की सोसायटींचा जो अप्रोच असतो तर जर तो बरोबर नसला तर मग काम ते रखडतं. म्हणजे ती मागणी किंवा त्या ठिकाणचे जे अध्यक्ष किंवा हे असतील, शिडकोने सरसकटी कामं केलेली नाहीत. ज्या सोसायटींनी डिमांड केलेल्या आहेत, जी धोकादायक वाटतात जास्त, त्या ठिकाणी रिपेअरिंगची कामं झालेली आहेत. तर मानसरोवरची सोसायटीतील लोकंसुद्धा त्यावेळेस आंदोलनामध्ये सहभागी होते बऱ्यापैकी. आणि मी आत्ताच काही वेळापूर्वी सिटी इंजिनियरशी बोललो, गोडबोले जे आहेत आपले चीफ इंजिनियर शिडकोचे, त्यांच्याशी बोललो आणि त्यांना मी सांगितलं होतं की आपलं ठरलं होतं की शिवूड्समधल्या जेवढ्या इमारती असतील धोकादायक असतील ते तुम्ही सर्वे करून तुम्ही निवडा कोणत्या आहेत आणि त्यांची तुम्ही रिपेअरिंग करा. अशा बाबतीतचं आमचं बोलणं झालं होतं आणि आम्ही जेव्हा उपोषण केलं होतं त्यावेळेस त्या ठिकाणी MD असतील, चीफ इंजिनियर असतील, आमदार आमचे महापौर असतील आणि शिडकोचं सगळं जे कन्सर्न डिपार्टमेंट आहे तेसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतं. आणि त्याबाबतचा लेखी जो उत्तर आहे किंवा जे आंदोलनामध्ये मंजूर झालेल्या मागण्या ज्या आहेत ते पत्रसुद्धा माझ्याकडे आहे. तर त्यामुळे शिडकोने जर हे काम नाही केलं तर सगळ्यात पहिलं आम्ही पोलिसांकडे तक्रार करणार त्याची की ते आमच्याशी चारशेविषयी करत आहेत, आम्हाला आश्वासन देऊन ते लोक फसवणूक करत आहेत आमची, काम करतो म्हणतात आणि त्यांनी काम केलेलं नाही आहे. आज त्यांची जी उडवाउडवीची उत्तरं आहेत त्याच्या बाबतीतचं उत्तर आमच्याकडे आहे आणि निश्चितच मला वाटतं आहे की त्यांना त्यांनी दिलेलं जे आश्वासन आहे त्यापासून त्यांना पळता येत नाही. ह्या देशामध्ये न्यायव्यवस्था आहे आणि म्हणजे एकीकडे तुम्ही लेखी म्हणताय की आम्ही करू आणि एकीकडे तुम्ही करतच नाही किंवा आमच्या धोरणात नाही. म्हणजे तुम्ही म्हणजे आपल्याकडे जो न्यायालय आहे, पोलीस स्टेशन आहे, कायदा जो आहे, आम्ही त्याच्याकडे सुद्धा न्याय मागणार जर शिडकोने ऐकलं नाही तर. आता आम्ही सगळेच जण मानसरोवर सोसायटीतली जे काही सदस्य आहेत त्यांना घेऊन आम्ही आता चीफ इंजिनियरकडे चाललेलो आहोत. त्यांनी दिलेले आश्वासन जे आहे 2018 त्यांची त्यांना आठवण करून ह्या सोसायटीमधली जी जी महत्त्वाची कामं असतील म्हणजे अत्यंत धोकादायक जी कामं असतील ते करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अन्यथा याच्यामध्ये बिनशर्त रिडेव्हलपमेंटची NOC मिळू शकते का हा सुद्धा मार्ग, म्हणजे सोसायटीच्या मनामध्ये काय आहे त्यांची जेव्हा AGM होईल त्यावेळेस ते ठरेल. आणि जर तसं होत असेल, सोसायटीला जर रिडेव्हलपमेंटला जायचं असेल तर त्यांना बिनशर्त NOC कशी मिळेल याचा मी पाठपुरावा 100% करेल. आणि तत्पूर्वी जे धोकादायक स्ट्रक्चर आहे ते रिपेअर करण्यासंदर्भात आम्ही आता चीफ इंजिनियरकडे चाललो आहे. जर त्यांनी ही आमची मागणी ऐकली नाही तर येत्या 7 दिवसांमध्ये आम्ही आंदोलन करणार शिडकोवरती निश्चित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप कुमार सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, सिवूड्स, नवी मुंबई.